करवा शुरू जनरेशन प्लान बाहर दे तो एक दे पहले स्टार्ट करो नागरिकांना एक विश्वास देऊ इच्छितो की सांगली जिल्ह्यामध्ये आदरणीय पालकमंत्री जयंतराव पाटील साहेब असतील आणि सगळ्यांनी सातत्याने प्रयत्न करून राज्य प्रशासनाकडे साठा उपलब्ध आहे मग कुठेही ऑक्सिजन उपलब्ध नाही अशी कुठे भीती लोकांमध्ये असता कामा नये कोणी गैरसमज लवकर या ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध व्हायसाठी मनापासून प्रयत्न करत आहे. येणाऱ्या आठवड्याभरात आदरणीय महाराष्ट्राचे राज्यसभेचे खासदार राजीवजी सातव हे गेल्या 10 दिवसापासून पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये कोविडच्या आजाराशी उपचार घेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना व्हेंटिलेटरवर घ्यावं लागलं. त्यांची परिस्थिती स्थिर आहे आणि जहांगीर हॉस्पिटलचे डॉक्टर्स आरोग्यतज्ज्ञ मुंबईचे काही आरोग्यतज्ज्ञ आणि आम्ही सगळेजण त्यांना लवकरात लवकर बरे करण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहोत. काल थोडंसं व्हेंटिलेटरही काढून एक प्रयोग करण्यात आला ज्याच्यात त्यांचे सगळे व्हायटल्स हे स्थिर राहिलेले आहेत. म्हणून मला खात्री आहे की राजीव सातवजी पुन्हा लवकरात लवकर बरे होऊन महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये सक्रिय राहतील. लिक्विड ऑक्सिजनचं 20,000 लिटरचे टँक्स सांगली हॉस्पिटल या ठिकाणी या मागच्या कोविडच्या पार्श्वभूमीवर आम्ही या ठिकाणी उभे केले ज्याचा मोठ्या प्रमाणात लाभ केवळ सांगली मेडिकल हॉस्पिटलमध्ये जे दाखल होणाऱ्या रुग्णांनाच नव्हे तर मागच्या आठवड्यात आम्ही बऱ्यापैकी सिलेंडर्स आम्ही सांगली शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या सुद्धा अनेक हॉस्पिटल्सला त्यांच्याकडे तुटवडा भासवत असताना आम्ही देऊ शकलो आणि अशा पद्धतीने जवळजवळ 30,000 लिटरचं कन्झम्पशन पर डे आहे. पण आज मी नव्याने घोषणा या ठिकाणी करू इच्छितो की भारती विद्यापीठाने धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. पुणे आणि सांगली इथे लवकरात लवकर आम्ही जवळ 4.5 कोटीचे म्हणजे पुण्यात 4.5 कोटीचं वेगळं आणि सांगलीमध्ये 4.5 कोटीचं वेगळं असं या ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट 500 लिटर पर मिनिट असे 3 प्लांट आम्ही या ठिकाणी एस्टॅब्लिश करणार आहोत जे साधारण 30 ते 40 दिवसात या ठिकाणी उभे जो काय उभा करण्याचा कालावधी लागतो तेवढाच कालावधीमध्ये उभे राहतील. आणि ह्या 3 ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही निश्चितपणे सांगली हॉस्पिटल भारती मेडिकल हॉस्पिटलचे रुग्ण असतील की इतर रुग्ण असतील त्यांना आम्ही मदत ह्यातनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केली जाईल. तर एवढीच मला एक आज महत्त्वाची घोषणा सांगली भारती मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून द्यायची होती इतर माहिती द्यायची होती. धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असतील तर. असा आरोप काँग्रेसने केलेला आहे तर तो किती मोठ्या प्रमाणात दुजाभाव केंद्र सरकार करतंय महाराष्ट्राला परकीय मदत मिळवण्याच्या संदर्भात. मुद्दा असा आहे की एकीकडे देश पातळीवर असं सांगण्यात येतं की आपल्याला USA मदत मिळते, फ्रान्स मदत करत आहे, ऑस्ट्रेलिया मदत करत आहे, युनायटेड किंगडम आपल्याला मदत करत आहे. मग ही मदत ज्या ज्या पद्धतीने आपल्याला मिळते भरं ते वॅक्सिनेशनच्या माध्यमातून असो, रेमडेसिवीरच्या माध्यमातून असो, व्हेंटिलेटरच्या माध्यमातून असो, ही मदत चालली आहे कुठे? म्हणून राज्याच्या सरकारची भावना एवढीच आहे की महाराष्ट्र आज ह्या कोविडच्या परिस्थितीची एक वेगळ्या संघर्षात लढाई करतो आहे तर बाबा एक झुकतं माप महाराष्ट्राला मिळावं ही ओळीच या ठिकाणी महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून आम्ही केंद्र सरकारला सातत्याने करत आहोत. आता तुम्ही 30 हेडलाईन करणार उद्या नको म्हणून आता त्याच्यावर कशाला जोशी साहेब काय होतं म्हणजे आपण सकारात्मक बोलतोय आणि 30 हेडली हो ते नवीन आम्ही जनरेशन प्लांट करतोय. सांगली जिल्ह्यातील करोनाच्या परिस्थितीवर आज सर्व जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांशी एक चर्चा करत असताना मी सांगली जिल्ह्याच्या नागरिकांना एक विश्वास देऊ इच्छितो की सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात थोडीशी 2 दिवसाकरता भिलारमधनं जे ऑक्सिजनचा साठा आपल्याला उपलब्ध सातत्याने होत होता त्याच्यात अडचण निर्माण झाल्यामुळे थोडीशी 2 दिवस एक अडचण निर्माण झालेली होती. पण तरीसुद्धा जिल्ह्याच्या प्रशासनाने आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्वांनी ती परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळून घेतली. गेल्या 2-4 दिवसापासून मी स्वतः व आदरणीय पालकमंत्री जयंतराव पाटील साहेब असतील आम्ही सगळ्यांनी सातत्याने प्रयत्न करून राज्य प्रशासनाकडे पाठपुरा केल्यानंतर आज आपल्याकडे जवळजवळ 44 टन्स ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. मग कुठेही ऑक्सिजन उपलब्ध नाही अशी कुठे भीती लोकांमध्ये असता कामा नये कुणी गैरसमज त्याबाबतीत करता कामा नये अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. जिल्ह्याचे प्रशासन आरोग्य अधिकारी लोकप्रतिनिधी सगळे मनापासून लोकांना चांगल्यातल्या चांगला आणि लवकरातल्या लवकर
या ठिकाणी आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहेत. येणाऱ्या आठवड्याभरात आणखी 50 एक व्हेंटिलेटर ह्या सांगली जिल्ह्याच्या आरोग्य उपचारासाठी उपलब्ध होतील. पुढच्या शनिवारपर्यंतच कदाचित ते उपलब्ध होतील असाही विश्वास मी या निमित्ताने आपल्याला देऊ इच्छितो. त्याचबरोबर रेमडेसिवीर ऑक्सिजन असे रेमडेसिवीरच्या बाबतीतसुद्धा सातत्याने पाठपुरावा करून जवळ 1000 एक डोस हे सांगली जिल्ह्यामध्ये आज आहेत आणि आज आणि उद्यामध्ये निश्चितपणे जे पुढचा जे काय आवश्यकता असेल त्याच्या बाबतीत सुद्धा पाठपुरावा करून ते औषधं मिळवण्याचा एक प्रयत्न केला जाईल. ठीक आहे, धन्यवाद. आम्ही पुण्या जे काही ऑक्सिजनची कमतरता आज ह्या दुसऱ्या करोनाच्या लाटेमध्ये भासवते त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही इथे सांगलीमध्ये तर एक मोठे प्लांट उभे केलेलेच आहेत, पण आता प्रत्यक्षपणे ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट हे सांगली आणि पुण्याच्या भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये आम्ही उभे करत आहोत आणि 400 लिटर पर मिनिट ह्याची कपॅसिटी ती असणार आहे आणि मला वाटतं 30 ते 35 दिवसात हे दोन्ही प्लांट्स या ठिकाणी उभे राहतील.